अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। सुनसगाव येथे सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले प्रकाश ताटे आणि शिवाजी कुंभार यांच्या परिवारासह सुनसगाव येथील ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। सेवापूर्तीनंतर गावात येताच आपल्यासाठी असा सोहळा आयोजित केला जाईल याची कल्पनाही नव्हती, मात्र ग्रामस्थांचे प्रेम असल्याने मी त्यांचे मनापासून आभार मानतो, अशा भावना सैनिक प्रकाश ठाटे यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या। या कृतज्ञता सोहळ्याला जामनेर तालुक्याचे तहसीलदार नामदेव किळेकर, जिल्हा परिषद सदस्य प्रमिला पाटील, सुनसगाव येथील सरपंच श्यामकांत भंगाळे, कवी डॉक्टर अशोक कोळी, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष खोडपे साहेब आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम या तीन सुपुत्रांच्या सत्काराचा नाही तर त्यांनी केलेल्या पराक्रमाचा, त्यांनी दिलेल्या शौर्याचा, त्या शौर्याला अभिवादन देण्याचा हा कार्यक्रम आहे। आणि म्हणून गावाच्या वतीनं, ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीनं आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात येत आहे। खरं तर आपल्या स्वप्नांना वाटा करून देत आपण स्वतःचं जीवन जगत असतो, परंतु जीवन जगत असताना अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं। माता पित्यांनी कोहिनूरपेक्षा भारी अशा हिऱ्यांना जन्म दिला, ज्या भूमीत हे जन्मले, ज्या ग्रामस्थांच्या सहवासात हे वाढले, ज्या शिक्षकांनी आणि नातेवाईकांनी यांच्यावर संस्कार केले, अशा सर्वांना मी सर्वप्रथम शतशः दंडवत घालतो। मित्रांनो, आज ब्रह्मा विष्णू महेश या त्रयींचा सत्कार सेवानिवृत्तीनिमित्त केला जातोय। सैनिक हा कधीही सेवानिवृत्त होत नाही, त्याच्या रक्तात शेवटच्या क्षणापर्यंत ती रग असते। मातृभूमीची सेवा करण्याचं एक मनोबल असतं। आज देशातच नव्हे तर जगात प्रामाणिक एकमेव सेवा कोणती असेल तर मी छाती टोकून सांगू शकतो, ती फक्त मिलिटरी आणि जवानांची आहे। इतर क्षेत्रात आपण बऱ्याच गोष्टी अनुभवतो, मी पत्रकार आहे, आपणही पेपर वाचत असाल, टी व्हीवर पाहत असाल, अनेक ठिकाणी भ्रष्टाचार, मोठमोठे अधिकारी पकडले जातात। मित्रांनो, खरंच लाजीरवाणी बाब आहे आपल्यासाठी। एखाद्या कॅबिनमध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्याला लाख रुपये पगार असतो, आमच्या जामनेर कॉलेजच्या एका लेक्चररला 1,48,000 रुपये पगार आहे महिन्याचा। आपल्यापैकी एखाद्या शेतकऱ्याचं वर्षभराचं उत्पन्न तेवढं नसेल। कॉलेजमध्ये 5 तास कॉलेज असतं, त्याच्यातले 3 तास त्यांना लेक्चरशिप करावं लागतं, म्हणजे शिकवावं लागतं। त्या 3 तासात आपल्यापैकी बरेच लोक कॉलेज झालेले असतील, किती लोकांनी शिकवलं। मी सुद्धा शिक्षक आहे, मी शिक्षकांचा अपमान करू इच्छित नाही, शेवटी त्यांनीच आपल्याला गुरुविद्या दिलेली आहे। मी कोळपे सरांची माफी मागतो आधी, परंतु कोणाला नाव ठेवण्याचं कारण नाही। अशा परिस्थितीत जो माणूस सीमेवर समोरून केव्हा गोळी येऊन आपला शरीराचा भेद करून जाईल याची खात्री नसते, अशा ठिकाणी सेवा देणाऱ्या माणसाला 40-45 हजार पगार शेवटपर्यंत होत असेल असं मला वाटतं। आपल्या गावांनी, आपल्या ग्रामपंचायतीने आणि आपल्या ग्रामस्थांनी, काही तरुण मंडळींनी हा सत्कार सोहळा आयोजित केला, खरंच त्यांचं कार्य अभिमानास्पद आहे। मातृभूमीची मंडळी जेव्हा देश सेवा करते आणि निवृत्त होऊन, म्हणजे सेवा नाईलाजाने संपते, त्याच्यानंतर ते घरी येतात, तेव्हा त्यांचा मान सन्मान आणि सत्कार हे आपलं आद्य कर्तव्य आहे। सुनसगावचे 2 सुपुत्र श्री प्रकाश थाटे आणि शिवाजी कुंभार यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर,
गावामध्ये ज्या वेळेला फार शेतातून सगळे आलेले असतात, बायकांना स्वयंपाकाची गडबड असते, भुका लागलेल्या असतात, अशा पिरियडमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सुनसगावचे ग्रामस्थ बंधू भगिनींनो आणि छोट्या बालमित्रांनो, खरं तर याच्यापूर्वी 2-3 वक्त्यांनी अतिशय समर्पक आणि योग्य अशा भाषेमध्ये या सेवापूर्ती सोहळ्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे, गुणगौरव केलेला आहे। खरं तर या कार्यक्रमाला सेवापूर्ती सोहळा म्हणण्यापेक्षा कृतज्ञता सोहळा म्हणणं अतिशय योग्य राहील असं मला वाटतं, कारण सीमेवरती एक सैनिक म्हणून त्या ठिकाणी आपलं जे काही उमेदीचा कालावधी आहे तो उमेदीचा कालावधी त्या ठिकाणी घालून आपलं कुटुंब, आपलं गाव, आपला समाज यांना सोडून 50 डिग्रीपेक्षा जास्त ते -50 डिग्री या 100 डिग्रीच्या फरकामध्ये काम खरं तर हे सैनिक करत असतात। कधी राजस्थानमध्ये पोस्टिंग होते तर कधी जम्मू काश्मीरमध्ये जावं लागतं। अशा परिस्थितीमध्ये निसर्गाची जी काही परिस्थिती आहे किंवा मानवनिर्मित जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला न घाबरता यांनी सीमेवरती आपले 15-20 वर्ष सेवा त्या ठिकाणी बजावलेली असते। मग अशी कमलकर भाऊंनी सांगितलं की आपल्याला 2 दिवस जरी कुटुंबापासून बाहेर जायचं म्हटलं तरी आपल्याला जड जातं, परंतु फार मोठा कालावधी आपल्या कुटुंबापासून यांनी सीमेवरती व्यतीत केलेला असतो। त्याचं कारण एकच असतं की मनामध्ये देश सेवा जी आहे देशाबद्दल नितांत प्रेम, नितांत श्रद्धा असते आणि या भारत मातेच्या साठीच आपलं जीवन खरं तर या सैनिकांनी समर्पण केलेलं असतं। सुहास भाऊ म्हटले तसं कुठल्या चक्कीचं पीठ खाल्लेलं असतं, आपण आणि ते एकाच चक्कीचं पीठ खातो, परंतु मनामध्ये जे काही देशाप्रती जे काही भाव आहेत ते भाव खरं तर त्यांना त्या ठिकाणी सर्व करण्याची सर्व सोसण्याची जिद्द आणि बळ देत असतं। आपण पाहतो बऱ्याच पेपरमध्ये, आपण न्यूजमध्ये नेहमी बातम्या ऐकत असतो की सीमेवरती वारंवार आतंकवादी हल्ले होतात। काही वेळेला आपण पाहतो की केरळमध्ये पूर्ण केरळ राज्य जे आहे ते पाण्यामध्ये होतं, भूकंप होतो। मागच्या काही 3-4 वर्षापूर्वी उत्तराखंडमध्ये फार मोठा प्रलय आला होता। अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जिथं निसर्गापुढं सगळे हात टेकलेले असतात माणसाचे, तशा परिस्थितीमध्ये हे जे काही सैनिक आहेत शेवटी कोणच नसतं, त्यावेळेस आपण काय म्हणतो आता मिलिटरी बोलावी लागेल। जे मिलिटरी कुठल्याही परिस्थितीत जिथं काहीच होऊ शकत नाही तिथं मिलिटरी असते आणि मग ती परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं, निसर्गाला देखील टक्कर देण्याचं काम हे आपले सैनिक त्या ठिकाणी करत असतात। त्यांचे म्हणजे त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे आपण फार लहान आहेत सैनिकांबद्दल आपण बोलणं म्हणजे आपण फार आपली उंची फार कमी आहे त्यांच्यापेक्षा, एवढं मोठं काम हे त्या ठिकाणी करत असतात। आपण पाहतो की आतंकवादी हल्ले होतात, माणसानेच माणसाच्या विरोधात निर्माण केलेली एक योजना आहे। जम्मू काश्मीरची परिस्थिती तर फारच बिकट आहे की जे नागरिक आपल्याच देशाचे नागरिक आपल्या देशाचा हिस्सा असणाऱ्या भागातले नागरिक सैनिकांच्या विरोधात दगड घेऊन बंदुका घेऊन त्या ठिकाणी उभे राहतात। आपल्याला एखादा वाईट शब्द जर कोण बोललं तर आपला राग अनावर होतो, आपण लगेच अंगावर राहून जातो, भांडणं होतात। परंतु ज्यांच्या सेवेसाठी आपण त्या ठिकाणी आहोत तीच माणसं जर आपल्यावरती हल्ला करत असतील तर त्यांचे मनामध्ये किती विचार आणि काय विचार येत असतील। परंतु आपण म्हणतो सैनिक फार तापट असतात, पण तसं नाही। जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी तुम्ही पहा एवढे
आपलेच लोक हल्ला करता म्हणजे विरोध करत असताना देखील त्या परिस्थितीमध्ये सैनिक अतिशय मजबूतपणे म्हणा किंवा खंबीरपणे त्या ठिकाणी पाय रोवून उभे आहेत आणि त्याच जे हल्ले करतात त्यांनाच त्या ठिकाणी मदत करतानाची आपल्याला कितीतरी बातम्या कितीतरी सोशल मीडियावरती बातम्या आपण त्या ठिकाणी पाहतो. कुठून हे रसायन कुठून निर्माण होतं तर खरंच असे हिरे निर्माण करणारे जे काही आई वडील आहेत त्यांच्यावरती संस्कार करणारे गुरुजन असतील समाज आहे त्यांना देखील त्यांच्याप्रति देखील आज कृतज्ञता व्यक्त करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. चढकर गिरना गिरकर चढना न अखरता आहे. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है जा जाकर खाली हाथ लौट आता है. मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में. मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कभी हार नहीं होती. या कवितेमध्येच जे काही सार आहे कष्टाचं ते सार या कवितेमध्ये आहे म्हणून ही कविता मुद्दामून आज या ठिकाणी मी तुम्हाला ऐकवली. आपण बऱ्याच वेळा पाहतो की घाबरून म्हणा परिस्थितीला घाबरून आपण बरंच आपण पाहतो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात किंवा डेअरिंग न करता पुढं आपण जात नाही आणि मग कुठंतरी व्यसनाधीन होतात. तर हे आपण आपलं अपयश झाकण्यासाठी बऱ्याच वेळा व्यसनाधीनता आपण स्वीकारतो तर ते न स्वीकारता कुठल्याही संकटाला न घाबरता आपण वाटचाल केली पाहिजे. आपला विजय जो आहे मग तो कुठल्याही माध्यमातून असेल तो विजय निश्चितच होईल. या ठिकाणी सुनसगाव ग्रामस्थांनी जो काही कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल ग्रामपंचायतीचे आयोजकांचे या ठिकाणी मी खरंच शतशः आभार व्यक्त करतो. कारण ग्रामीण भागामध्ये म्हणण्यापेक्षा आजकाल समाजामध्ये माणूस सोशल मीडियामुळं जेवढा जवळ आल्यासारखा वाटतो तेवढाच मनाने दूर गेलेला आहे. परंतु कुठलाही मतभेद न ठेवता आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आपल्या सुपुत्रांचा गुणगौरव केलात त्याबद्दल आपले परत एकदा आभार व्यक्त करतो. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू रिस्पेक्टेड ऑल एल्डर्स अँड चीफ गेस्ट. माय नेम इज जागृती शिवाजी वाकला स्वीप. आय एम गोइंग टू से अ स्पीच ऑन माय फादर रिटायरमेंट अँड अंकल. आय नो माय फादर इज व्हेरी स्ट्रगल मॅन अँड ॲक्टिव्ह मॅन. आय ऑलवेज ट्राय टू बी लाईक हिम. वेन माय फादर गो फॉर राजस्थान आय ऑलवेज ट्राय टू कॉल हिम बट ही डज नॉट अटेंड इट. आय थॉट ही वॉज व्हेरी बिझी. When I saw their practice way, so I thought I will be also like them when I was young. When my father was not at home, my mother helped me whenever I need my father help. My mother stand on my father's division and help me whenever I need him. I am proud of my mother and father. Thank you. आणि आपली वेळ काढून हा सोहळा आयोजित केला त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे भारतीय सेनेचा एक जेव्हा निवृत्त का होईना पण तुम्हाला ज्या भारतीय सेनेच्या जवानाबद्दल जो आदर आहे तो दिसून आला आणि त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे धन्यवाद देतो. आणि आज जरी आमची वर्दी जी जसे पत्रकार साहेबांनी सांगितलं की जवान हा कधी निवृत्त होत नसतो आणि हे खरोखर आहे की आम्हाला आज सुद्धा वाटत नाही की आम्ही या सेनेमधून निवृत्त झालो आहेत आणि आज सुद्धा आम्हाला असं वाटतं की आम्ही या भारतीय सेनेचे आज सुद्धा एक सदस्य आहोत आणि गरज वेळेनुसार कधीही गरज पडली तरी भारतीय सेनेकरता या देशाकरता आम्ही कधीही आपला घर परिवार सोडून जायला तयार आहोत. आणि कमलाकर भाऊ तसेच
अशोक गुरुजींनी जे काही इथं मनोगत व्यक्त केले त्याबद्दल मी त्यांचे आणि आज आम्हाला इथं असं वाटतं की आम्ही जी सर्व्हिस करून गेलो जेवढे मेहनतीने कष्टाने आम्ही इथून निघून गेलो पण आमच्याबद्दल आमचा जो देश आमचे जे गावकरी देशवासी आमचा एवढा आदर आमच्याबद्दल आहे तो ह्या सोहळ्यामधून इथं दिसून येत आहेत. आणि टिडेकर साहेबांनी जे काही सांगितलेलं आहे की कोशिश करणं वालो की कभी हारणे होती हे खरोखर आहे की भारतीय सेना ही कुठल्याही काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हमेशा ही तयार असते. तिचा प्रत्येक जवान हा हमेशा तयार असतो. ती लढाईची वेळ असो किंवा कुठले आपदेची वेळ असो भूकंप असो पूर असो प्रत्येक जवान हा जी समोरची जी जनता आहे त्यांना कोणतीही अशी जात पात किंवा धर्म मानत नाही. आणि भारतीय सेना ही स्वतः जे जवान आहेत ते स्वतः म्हणजे आपले जे वर्दी घातल्यानंतर जे एक अनुभव असतो आणि त्या अनुभवातून जो सांगू इच्छितो की कुठलेही काम हा एकदम निर्भळपणे निस्वार्थीपणाने करतो आणि ती फक्त एक वर्दी घातल्यानंतरच करतं. बाकी एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. शिवाजी कुंभार आणि प्रकाश ताटे हे माजी सैनिक आणि त्याचबरोबर शालिक गोकोई ही माजी सैनिक ह्या तिघा वीर जवानांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित सर्व उपस्थित मान्यवर आपले तहसीलदार साहेब नामदेवराव टिळेकर, आमचे सहकारी पत्रकार सुहास भाऊ शामभाऊ, पोलीस पाटील समाधान भाऊ आणि सर्व मान्यवर आणि उपस्थित ग्रामस्थ बंधू भगिनींनो, मी सर्वप्रथम ह्या ग्रुप ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा एक चांगला कार्यक्रम आयोजित केला आणि नुसतं आयोजित केलं नाही तर आम्हाला सुद्धा उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध करून दिली. खरं म्हणजे सर्वप्रथम ह्या नररत्नांना जन्म देणारे ते माता पिता आणि यांना घडवणाऱ्या सर्वांसमोर मी नतमस्तक होतो आणि त्याचबरोबर त्यांच्या अर्धांगिनी की ज्यांनी आपल्या सैनिकपती राजांना मोठ्या मनाने देश सेवा बजावण्यासाठी त्यांचं मनोधैर्य खचू न देता त्यांना निरोप दिला आणि प्रवृत्त केलं त्या त्यांच्या अर्धांगिनींना त्या मौलींना सुद्धा मी नमन करतो. आणि मला आनंद वाटतो आत्ताच मी ज्यावेळेला आलो त्यावेळेला योगायोगात गाणं चालू होतं, कंधे से कंधे जब मिलते है कदम से कदम जब हम चलते है दुश्मन के दिल कापते. आणि खरोखरच ह्या दुश्मनांना थरकाप उडवून हे सर्व वीर जवान आज आपल्या घरी परत येऊ शकलेले आहेत हे सुद्धा आपल्या भाग्याचीच गोष्ट आहे. आणि ती भाग्याची गोष्ट म्हणण्यापेक्षा खरं म्हणजे जो मृत्यूला घाबरत नाही त्याला मृत्यू घाबरतो आणि यांनी त्या मृत्यूला सुद्धा घाबरून शत्रूला सुद्धा पळून हे सुखरूपपणे आपल्या गावामध्ये येऊ शकलेले. जर कधी विचार केला या सैनिकांची मनस्थिती जाताना काय असते एक अतिशय चांगल्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे, किसी गजरे की खुशबू को महकता छोड़ आया हूँ, किसी गजरे की खुशबू को महकता छोड़ आया हूँ, मेरी नन्ही सी चिड़िया को चहकता छोड़ आया हूँ, मुझे सीने से अपने लगा ले ये माँ, मैं अपनी माँ के बहू को तरसता छोड़ आया हूँ. आणि खरोखर ज्यावेळेला ती जागृती बोलत होती तेव्हा तिच्याकडे पाहून मला ह्याच ओळी आठवल्या. आणि हे सैनिक खरोखर असंच आपलं घरदार सगळं सोडून फक्त आपल्या संरक्षणासाठी जात असतात. आपण जे सणवार साजरे करत असतो जे सुरक्षित राहतो, आत्ता कमलाकर वडनी सांगितलं की विद्यार्थ्यांना 10वी झाले का कॉलेजचे वेध लागतात, पण त्या कॉलेजचे वेध लागल्यावर ती कॉलेजची मजा मारण्यासाठी सुद्धा जी सुरक्षितता आवश्यकता आहे ती सर्वजण आपल्याला एक सैनिकच प्रदान करत असतात. म्हणून आपण एवढं निश्चिंतपणे घरामध्ये झोपू शकतो, आपले सण साजरे करू शकतो. म्हणून आपण त्यांच्या प्रती कृतज्ञता ही कायम मनामध्ये ठेवायला पाहिजे. म्हणजे सुव्यवस्था कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी जे जे काही आवश्यक आहे ते आपल्या सुनसगावमधून आलेलं आहे. हा सुद्धा सुनसगावकरांच्या दृष्टीने अभिमानाचाच विषय. मी पुनश्च एक वार या सर्व सैनिकांना माजी सैनिकांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं म्हणून आयोजकांचे या ग्रुप ग्रामपंचायतीचे आणि ग्रामस्थांचे आभार मानतो आणि माधव मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा.
जाता जाता या ठिकाणी शिवाजी भाऊ कुंभार यांनी सांगितलं की समाजमन असंवेदनशील होतं आहे, आजचे युवक वेगळ्याच गोष्टी विचारत आहेत. खऱ्या अर्थानं येताना सर्वात आधी तुमची तब्येत कशी आहे हे विचारत जा. इतकी संवेदनशीलता या समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे हीच अपेक्षा मान्यवरांच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करतो. कर्तृत्व अपारज यांचे, मनस्वी आभारत यांचे. या ठिकाणी ज्यांच्या प्रतिकृतज्ञता सोहळा या ठिकाणी आयोजित केला गेला ते माजी सैनिक माननीय श्री प्रकाश नामदेव थाटे, माननीय श्री शिवाजी शांताराम कुंभार, सोबतच माननीय श्री शालिग्राम देवचंद कोळी. आपण आयोजकांना ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांच्या विनंतीला मान देऊन हा सन्मान, हा सत्कार गावाच्या वतीनं स्वीकारला म्हणून सत्कारमूर्ती म्हणून आपल्या सर्वांचेच आभार या निमित्तानं व्यक्त करतो. सोबतच जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दिलीपदादा खुडपे सर, आपण या ठिकाणी आलात, अध्यक्षस्थान स्वीकारलं, आपला आभार या ठिकाणी व्यक्त करतो. सोबतच जामनेर तहसील कार्यालयाचे सन्माननीय तहसीलदार आदरणीय टिळेकर साहेब, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे सन्माननीय संचालक आदरणीय श्री प्रशांत पाटील, सोबतच आदरणीय कमलाकर भाऊ, आदरणीय पांडू तात्या, जळगाव जिल्हा परिषदेच्या सदस्य आदरणीय प्रमिलाताई पाटील, सोबतच या ठिकाणी उपस्थित पंचायत समितीच्या सदस्य आदरणीय नीताताई पाटील, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आपणा सर्वांचेच मी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक सरपंच उपसरपंच तथा सदस्य ग्रुप ग्रामपंचायत सुनसगाव सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपणा सर्वांचेच आभार या निमित्तानं मानतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.